शुभ सकाळ मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. आणि आज आहे दुसरा दिवस, आणि दुसऱ्या दिवशी आपण जिथे थांबलो आहे तो तुम्हाला होमस्टे माझ्या मागे दिसत असेल. खूप सुंदर असं एक ठिकाण आहे आणि याची टूर तुम्हाला, इथं सगळी माहिती तुम्हाला मी देणार आहे. आणि आता नाश्ता वगैरे सगळ्यांचा चालू आहे, तिकडे चहा वगैरे घेतो आहे, तर तुम्हाला टूर पहिल्यांदा देतो. आणि टूर झाल्यानंतर आपण जाणार आहोत सरळ सुंदर अशा त्या उदगिरीच्या पठाराकडे. खूप सुंदर असं ठिकाण आहे. इथं आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला समोरचा हा परिसर दिसतो. इथून आपल्याला एंट्रन्स आहे, तर समोरच बघा तुम्हाला सुंदर असं केळीचा घड पाहायला मिळतो आहे. खूप सुंदर असा केळीचा घड आहे आणि देशी केळ आहेत, एवढी मोठी अशी देशी केळ आहेत. तर तुम्हाला बोर्ड दिसेल की नदी किनारा होमस्टे उखळू. इथं आल्यानंतर हे थोडंसं बसण्यासाठीची जागा आहे. बरोबर त्यासमोर डाव्या बाजूलाच तुम्हाला इकडे ऑफिस आहे, जिथं आल्यानंतर तुम्ही नाव रजिस्टर करायचं आहे. पुढं आल्यानंतर तुम्हाला अशा पहिल्यांदाच समोर दोन रूम दिसतात. एक ही जी रूम आहे ती जवळजवळ एक 5 बेडची मोठी रूम आहे. त्याचबरोबर इकडेसुद्धा अजून एक दुसरी रूम आहे जिथे 3 बेडची अशी इकडे तुम्हाला पाहायला मिळते. इथे तुम्ही पाहू शकता जेवण हॉल, भारतीय बैठकीचं पद्धतीचा आपल्याला इकडे हा जेवणाचा हॉल आपल्याला दिसतो. अशा अजून 2 रूम इकडे आहेत. आणि हा समोरचा असा हा पूर्णपणे मोकळा असा गार्डन परिसर तुम्हाला पाहायला मिळतो. इकडे ओपन हॉल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बसून संध्याकाळी गप्पा मारू शकता, चहा वगैरे नाश्ता घेऊ शकता. आणि जे संडास बाथरूम आहे इकडे कॉमनचं मिळेल इकडे. आणि या रूमसाठी तुम्हाला आतमध्ये सुद्धा आहे, तुम्हाला घरगुती पद्धतीचं व्यवस्थित असं जेवण मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला भाकरी आणि हे सगळं पूर्ण घरगुती पद्धतीचं जेवण मिळणार, तेही या चुलीवर बनवलेलं. किचनमधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला इकडं सुंदर अशी भात शेती पाहायला मिळते. आजूबाजूला पूर्णपणे ऊस आहे. आणि बरोबर इथं आपण खाली गेलो, वारणा नदीच्या काठावरच वसलेलं हे नदी किनारा होमस्टे आहे. आपण आता आलोय आरळा गावामध्ये. आणि तुम्हाला इकडे बोर्ड दिसेल आरळा गावामधूनच. बरोबर ही जी बाजारपेठ दिसते तुम्हाला इकडे, बाजारपेठच्या मधूनच इकडे एक डाव्या बाजूला असा रस्ता गेलेला आहे, म्हणजे फाटा फुटलेला आहे. आणि तुम्हाला बोर्ड सुद्धा दिसतं, इथून उदगिरी जवळजवळ 20 किलोमीटर अंतरावर राहतं. आरळा गावातून एक 5 मिनिटं आपण पुढं आल्यानंतर आपण पोहोचतो शितूर वारून या गावामध्ये. तुम्हाला एक गाव दिसतं आणि इथं आल्यानंतर तुम्हाला असे 2 रस्ते गेलेले दिसतात. हा पहिला रस्ता जातो तुम्हाला इथे दिसेल, हा सरळ जातो तुरुकवाडीला पुढे. आणि दुसरा रस्ता जो आहे तो उजव्या बाजूला फाटा फुटलेला आहे, तो सरळ जातो पुढे. इथं बोर्ड तुम्हाला दिलेला आहे उदगिरीच्या पठाराकडे. 14 किलोमीटर आपल्याला सरळ सरळ पुढे जायचं आहे. आपण आत्ता आलोय पठारावर, तिथून पठार चालू होतं. उदगिरी अजून जवळजवळ 11 किलोमीटर आहे, पण तुम्हाला इकडे दिसेल अशी काही रान फुलं तुम्हाला अशी बहरलेली दिसतील सगळी. आणि खूप सुंदर असं वातावरण तुम्हाला आजूबाजूला दिसतंय, खूपच सुंदर असं वातावरण इकडे दिसतंय. एकदम नयनरम्य दृश्य म्हणू शकतो आपण, कारण पूर्णपणे हिरवळ अशी पसरलेली आहे. बरीच अशी रान फुलं पाहायला मिळणार आहेत आणि या तुम्हाला पूर्णपणे माहिती मिळणार आहे. पश्चिम घाटातील उडीचिराय नावाचं ऑर्किड आहे, हे पश्चिम घाटामध्ये येतं. हे बघा, हे येलो कलरची फुलं जी दिसतात इकडे, या फुलांना आमच्याकडे सोनकी म्हणून ओळखलं जातं. काही ठिकाणी सोनकी म्हणून सुद्धा हिचा उल्लेख केला जातो किंवा ओळखली जातात.
उदगिरी पठारावरती असे लिव्हेंडर करेलची ही फुलं येतात. या फुलांचं नाव आहे, याला काही ठिकाणी टोपली कारवी बोलतात, काही ठिकाणी याला बकरा कारवी सुद्धा बोलतात. आणि असे भरपूर प्रमाण तुम्हाला उदगिरी पठारावरती टोपली कारवी बघायला भेटेल. मित्रांनो, आपल्याला ते हरण टोळ दिसतोय, हरण टोळ आपल्याला तिकडे दिसतोय, हिरवा साप तुम्हाला इकडे दिसतोय. तेव्हा कसं फणा काढून उभा असल्यासारखं आहे बघा, पूर्णपणे हिरवा आहे, रस्त्याच्या बरोबर मधोमध आहे. त्याला वाईन स्नेक म्हटलं जात, वाईन स्नेक म्हटलं जात. हरण टोळ हा निमविषारी साप आहे, हा चावतो पण हा निमविषारी आहे. हा जर चावल्यानंतर याचे प्रथम उपचार घ्यावे लागतात. याच जर मला फुल दिसते हे येलो कलर आणखी रेड कलरचं दिसतंय, त्याला अग्निशिका म्हणतात. अग्निशिका का म्हणतात, हे अग्नीसारखं दिसतं. दुसरी गोष्ट याला फायर लिलीसुद्धा म्हणतात आणि स्थानिक भाषेमध्ये याला कळलावीसुद्धा म्हणतात. आता मित्रांनो, कळलावी ह्याचा अर्थ सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आदिवासी आपण होतो, ज्यावेळेस माणूस हे व्हायचा, तर महिला ज्यावेळेस डिलिव्हरी होत नव्हती त्यावेळेस ह्याचा औषधी उपयोग त्या काळचे वैद्य करून कळ येत होती आणि डिलिव्हरी होत होती, म्हणून ह्याला कळलावी हे नाव पडलेलं आहे. मित्रांनो, आपण थोडंसं पुढं आलो तसंच आणि पठारावर अजून वरती आल्यानंतर तुम्हाला सुंदर असा परिसर दिसतोय बघा. कसे तुम्हाला सगळं इथं पांढरा कलर दिसतोय, इकडं तलाव आहे पूर्णपणे पांढरा असा सडा तुम्हाला दिसतोय बघा, पांढरी फुलं आहेत. तिकडे तुम्हाला पूर्णपणे पिवळा भाग दिसतोय, ते पिवळं फुलं म्हणजे गालीच्या पसरलं आहे. आणि इकडे सुद्धा तुम्हाला असे पांढरे दिसतात आणि पलीकडं हिरवळ, म्हणजे खूप सुंदर असा नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जसं काच पठारावर तुम्ही पाहता ना, त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर असा नजारा आम्हाला इकडे पाहायला मिळतो. मधी घर वगैरे असं खूपच सुंदर नजारा आहे. दिसतात पांढरे आणि गुलाबी कलरचे आहेत, याला स्थानिक भाषेमध्ये कोरडू बोलतात. आणि या कोरडू ही जी भाजीसुद्धा खातात, काही ठिकाणी थरमेरासुद्धा याला बोलतात. ब्ल्यू कलर दिसतं, याला गाजर फुल म्हणतात. आणखी याला नेरडासुद्धा बोलतात, हे गुलाबी कलरच्या फुलांना नेरडासुद्धा बोलतात. हे गौरी गणपतीसाठी वापरतात पूजेसाठी. मित्रांनो, आत्ता खूप सुंदर असं उदगिरी पठार आपण पाहिलं, खूप सुंदर असं पुष्प पठार होत होते. आणि येताना पूर्ण आपल्याला माहिती कळाली. आपले जे एस्टारचे मार्गदर्शक तिघही सर आहेत, त्यांनी खूप सुंदर अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आणि माझ्या मागं सिनरी बघताय, खूप सुंदर, मजा येते. आम्ही त्या भागामध्येच आहे, म्हणजे उदगिरी भागामध्येच आहोत. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करा आणि सगळ्यांशी नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथून पुढं आपण चाललोय पुढच्या व्हिडिओच्या शूटसाठी. खूप सुंदर असा तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे उकळूचा धबधबा. चला मित्रांनो, आपण जी जंगली भाजी तोडली होती रामसरांनी आणि यांनी, ती भाजी आता आपल्या जेवणात आलेली आहे. ती म्हणजे ही भाजी. आता बघूयात आपण खाऊन कशी लागते, पण सरांनी वगैरे सांगितल्याप्रमाणे खूपच सुंदर अशी ही भाजी आहे आणि असं सुंदर असं जेवण आपल्याला आलेलं आहे आज. नमस्कार. चांदोले अभयारण्याच्या शेजारी उकळू आमचं गाव आहे. उकळू गावाच्या आमच्या शेतामध्येच बाहेर आमचा हा होमस्टे केलेला आहे. होमस्टे केलेला असून आमचा हा होमस्टे नदीकिनारीच आहे. नदीकिनारी आहे आणि आम्ही हा होमस्टे एकदम साध्या पद्धतीनं केलेला आहे. साध्या पद्धतीनं म्हणजे सारवलेल्या जमीन, चिऱ्याच्या भिंती आणि त्याचबरोबर पर्यटकांना आम्ही जेवणासाठी
शाकाहारीमध्ये आपल्या शेतातल्याच रान भाज्या म्हणजे प्युअर नैसर्गिक पद्धतीच्या भाज्या आम्ही द्यायची व्यवस्था करतो आणि राहायची पण आपल्या इथं सुविधा अल्पदरामध्ये आहे आणि सर्व सुविधा मापकदरामध्ये केल्यामुळं पर्यटकांचा पण आमच्याकडे ओघ भरपूर प्रमाणात आहे आणि खाली नदीचं पात्र असल्यामुळे पर्यटकांना आंघोळीची वगैरे सुविधा चांगल्या पद्धतीनं होते आणि पर्यटकांना एक वेगळ्या प्रकारचा निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा अनुभव मिळून जातो.